बुक स्टॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोष्टीचं नाव आहे वाघोबाची फजिती या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे गोष्टीचं वाचन आसावरी दोषी वाघ पिंजऱ्यात येरझारा घालतोय समोरून मोळीवाला येतो वाघ मोळीवाले दादा ओ मोळीवाले दादा माझ्यावर दया करा मला पिंजऱ्यातून सोडवा मोळीवाला कोण पिंजऱ्यातला वाघ अहो वाघोबा तुम्ही कसे या पिंजऱ्यात अडकलात वाघ काय सांगू दादा पारध्याच्या जाळ्यात सापडत होतं हरिण मला त्याची दया आली त्याला वाचवण्यासाठी मी झेप घेतली आणि मीच सापडलो की हो जाळ्यात पारध्याने मग मला पिंजऱ्यात कोंडून ठेवलं मोडीवाला असं बरं मग मी काय तुम्हाला पिंजऱ्यातून सोडवू म्हणता वाघ म्हणतो होय दादा मी हरणावर दया केली ना तशी तुम्ही माझ्यावर करा मोडीवाला म्हणतो ते खरं पण तुम्ही आहात वाघोबा पिंजऱ्यातून सुटलात की आमचाच कराल की हो चट्टामट्टा नको रे बाबा वाघ म्हणतो असे हो काय करता दादा मी केलेल्या दयेचे हेच का फळ माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या पाया पडतो मुडीवाला अरे रे वाघोबा काय ही तुमची दशा थांबा हां हे पहा मी दार उघडले चला या आता बाहेर या या आता बघा वाघ बाहेर येऊन कसा म्हणतो दादा मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही चला ओढ्यावर मला फार तहान लागली आहे मी पाणी पितो मग तुमची मोळी तुमच्या घरी पोचवतो मोळीवाला हा पहा ओढा आला प्या पाणी प्यावा गोबा पाणी प्या किती गोड आहे या ओढ्याचं पाणी आता वाघ म्हणतो कसा गोड तर खरंच आता मला हुशारी आली आहे पण दादा मला फार भूक लागली आहे हो येथे तर खायला काहीच नाही तुम्हीच तेवढे आहात मी तुम्हालाच खातो दुसरं काय करणार मोडीवाला म्हणतो वाह रे वाह वा खासा न्याय मी तुमच्यावर उपकार केले त्याचं हे फळ होय ते काही नाही याचा न्याय झालाच पाहिजे समोरून लपतछपत एक कोल्हा जातो त्याला पाहात मोळीवाला त्याला बोलावतो अ कोल्होबा जरा इकडे या कोल्हा म्हणतो काय दादा मोळीवाला म्हणतो त्याला हे बघा मी या वाघाला पिंजऱ्यातून सोडवलं आता हा म्हणतो की तुलाच खातो तुम्हीच न्याय करा की हो वाघ म्हणतो होय कोल्होबा तुम्हीच करा आमचा न्याय माझं यात काय चुकलं हेच मला नाही कळत आहे कोल्हा पण तुम्ही पिंजऱ्यात कसे अडकलात हे मला कळत नाही आहे चला आपण पिंजऱ्याजवळ जाऊ तेथेच न्याय करू चला वाघ म्हणतो हा पहा पिंजरा कोल्हा म्हणतो एवढा सातर पिंजरा त्यात तुम्ही कसे अडकलात मला पिंजऱ्यात शिरून दाखवा पाहू वाघ पिंजऱ्यात शिरून दाखवतो आणि म्हणतो हे काय असा शिरलो मी त्या पिंजऱ्यात कोल्हा म्हणतो ते ठीक झालं पण पिंजऱ्याचं दार तर उघडच आहे ते तेव्हा बंद असेल नाही का मोळीवाला म्हणतो होय ना तेव्हा तर दार बंदच होतं मग कोल्हा म्हणाला कसं दादा तुम्ही दार बंद करून दाखवा पाहू पिंजऱ्याचं मोळीवाला दार बंद करत म्हणतो हे बघा कोल्होबा हे असं दार बंद होतं होय ना हो वाघोबा कोल्हा म्हणतो दादा आता काय विचारताय त्याला वाघोबा बसा आता पिंजऱ्यातच आराम करत आम्ही जातो झाला आमचा न्याय चला दादा बरे वाघोबा राम राम आणि वाघ रागाने डरकाळी फोडतो कशी वाटली छोट्या मुलांची क्यूट गोष्ट अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया